आनंद झाला आम्हाला, त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला, त्यांच्या निकटवर्तीयांना आनंद झाला, आम्ही त्यांचे सहकारी आहोत, आम्हालाही आनंद झाला. वैद्यकीय कारणास्तव त्याला विरोध केला नाही, त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे, त्यांना किडनीचा आजार झालेला आहे आणि तो आजार दिसतोय, आणि म्हणून ईडीची काय भूमिका मला माहीत नाही, पण जे काही आजार आहे तो आहे. ते अजून बाहेरचं येऊ द्या, घरीच जाऊ द्या, घरच्यांना भेटू द्या. आम्ही आमचा पण जल्लोष होईल ना, म्हणून तर मी आलो. तुम्ही कशाला काळजी करता जल्लोषाची? जल्लोषाची कधी तुलना होत नसते, माणसाच्या मनाची तुलना होत असते. आम्ही नाटकी नाही होत ना, जल्लोष होईल ना, तिथे होतेच आनंदाची बाब इथे होईल. त्यात काय म्हणतात असं आहे, त्यांना जामीन मिळालं ही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. कसा मिळाला, काय मिळाला, हे काय मला माहीत नाही, मी काय गुप्तचर नाही आहे, पार्टीचा कार्यकर्ता. त्यांना जामीन हा कायदेशीर सनद मार्गाने मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती असं काही भाष्य आणि तुमचा असा काही प्रश्न, तुम्ही विचारलेला प्रश्नही मला मान्य नाही, आणि त्याला उत्तर देणं तर संभवित. कोर्टाने जर जामीन दिला आहे तर त्याला तुम्ही राजकीय वळण कशाला लावताय? जामीन कोर्टाने दिला आहे ना, कोर्टाचा नाही. त्यांची किडन्याच खराब झाल्या तर ईडीने काय म्हणायला पाहिजे? समजा ईडीने नसेल आक्षेप घेतला परिस्थिती बघून, त्यांची वैद्यकीय परिस्थिती बघून, तर त्यांना तुमचे एवढे आक्षेप कशासाठी? जो हुआ वो अच्छा हुआ, जो होगा वो भी अच्छा ही होगा, जो हो रहा है वही अच्छा ही है.